हे आमचे महालक्ष्मीचे मुकुटे आणि हे त्यांचे पिल आहेत आणि हे त्यांचे हात आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही महालक्ष्मी बसवणार आहे ठिकाणी ह्या दोन कोचाळ्यामध्ये आला इथे एक महालक्ष्मी इथे एक महालक्ष्मी बसवणार आहे आणि इथं हे पिल्लोंड आहे पिल्लोंडासाठी हे दोन छोटे छोटे मखर केलेले आहे आणि ह्या ठिकाणी ह्या पायऱ्या केलेल्या आहे ह्या पायऱ्या चार पायऱ्या आहेत आणि हा आमचा पूर्ण मखर आहे आणि याच्या बाजूलाच आमचा गणपती बसवलेला आहे आणि यासाठी आम्ही ह्या दोन्ही दोन महालक्ष्म्यांसाठी साड्या आहेत आणि हे त्यांचे वस्त्र आहेत ठीक आहे आणि यांच्यासाठी आम्ही फळं आणलेली आहेत केळी मका सफरचंद डाळी मोसंबी फुलं आणि पेढे आणि घट बनवण्यासाठी ही पानं आणलेली आहेत डेकोरेशनसाठी हे फुलं आहेत तर हे ह्या दोन्ही महालक्ष्म्या मस्तपैकी मोकोटे पण छान प्रकारे ठेवलेले आहे त्याच्यानंतर साड्या पण छान प्रकारे घातलेल्या आहेत दागदागिने पण छान घातलेले आहे खाली पिलोंडे पण छान प्रकारे सजवलेले आहे त्याच्यानंतर इथं फळ फळावरांचं ठेवलेलं आहे लाडू त्याच्यानंतर करंज्या चकल्या त्याच्यानंतर खाली खेळणं वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या साईडला पण आणि दोन्ही साईडला फुलं ठेवलेले आहेत आणि खालच्या बाजूनं इथं फळ फळावर ठेवलेलं आहे आणि थोडंसं डेकोरेशन वगैरे जे खेळणं वगैरे आहेत ते ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला कशा वाटल्या ह्या महालक्ष्म्या आणि ह्या मॅडमने कशा सजवल्यात तर नक्की सांगा धन्यवाद.